नमस्कार मित्रांनो, तुम्हाला रिसर्च मध्ये करिअर करायचं आहे? इंजिनिअरिंग किंवा मेडिकल पेक्षा तुम्हाला रिसर्च मध्ये जास्त इंटरेस्ट आहे? 12वी नंतर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये जाण्याकरिता कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत आणि त्याची प्रोसिजर काय हे आज आपण समजून घेऊ. ISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, आयसर्स, नायसर्स ह्या ज्या सगळ्या टॉप रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूट मध्ये आपली ऍडमिशन कशी होईल? मित्रांनो, ह्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ह्या भारतातल्या टॉप रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. कुठला क्रायटेरिया आपल्या ऍडमिशन साठी आवश्यक आहे हे आपण समजून घेऊ. ISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर ही भारतातली टॉपची इन्स्टिट्यूट आहे. 1909 या वर्षी जमशेदजी टाटा यांनी ही इन्स्टिट्यूट सुरू केली. भारतामध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून टाटा यांनी ही इन्स्टिट्यूट सुरू केली. सुरुवातीला याला टाटा इन्स्टिट्यूट पण म्हणायचे, पण त्यानंतर या इन्स्टिट्यूटचे नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असं ठेवण्यात आलं. 12वी नंतर BSc इन रिसर्च 4-year रिसर्च प्रोग्रामला तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. 120 सीट्स यासाठी राहतात. मित्रांनो, ISC मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याजवळ 3 रस्ते आहेत. आपण KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही परीक्षा जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर कंडक्ट करते ती परीक्षा आपण देऊ शकतो. या परीक्षेमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. 80,000 स्कॉलरशिप पर इयर ही तुमच्या एज्युकेशनच्या एंड पर्यंत तुम्हाला मिळत राहते. माझे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला KVPY या विषयावर सेपरेट व्हिडिओ मिळेल. तर KVPY ही आपण 11वी मध्ये किंवा 12वी मध्ये ही परीक्षा देऊ शकतो. त्या बेसिसवर आपण ISC मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. आपण सर्वजण JEE एक्झाम साठी तयारी करत असाल तर JEE ऍडव्हान्सच्या बेसिसवर त्याच्या स्कोर नुसार पण तुम्हाला इथे ISC ला ऍडमिशन मिळू शकते. किंवा NEET ची जर तुम्ही तयारी करत असाल तर NEET च्या बेसिसवरही तुम्हाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर इथे ऍडमिशन मिळू शकते. ISERS इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन इन रिसर्च ही जी इन्स्टिट्यूट आहे तर भारतामध्ये टोटल 7 ISERS आहेत. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट च्या अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे इन्स्टिट्यूट सुरू केलेले आहेत. ISERS मध्ये BS किंवा MS किंवा BSMS हा कोर्स तुम्हाला या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. टोटल 7 इन्स्टिट्यूट आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. 1300 सीट्स हे ISERS मध्ये अवेलेबल आहेत. ISERS मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याजवळ 3 पर्याय आहेत. एक आयसरची एप्टिट्यूड टेस्ट जी तुमच्या 12वीच्या बेसिसवर राहते. 180 मार्काची ही टेस्ट ISERS कंडक्ट करते, त्या माध्यमातून होऊ शकते. किंवा KVPY जर तुम्ही किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना जर दिली असेल आणि ती परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण केली असेल तरी तुम्ही ISERS मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. IIT JEE या एक्झामच्या स्कोरवर तुमची ISERS मध्ये ऍडमिशन होऊ शकते. या तिन्ही चॅनलमधून भारतातल्या टॉप 7 ISERS मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. NYSER नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही भारतातली रिसर्च आणि सायन्स एज्युकेशनला प्रमोट करणारी एक चांगली संस्था आहे. ही संस्था डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक एनर्जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंडर रन केल्या जाते. या संस्थेमध्ये MSc किंवा BSc MSc इंटिग्रेटेड कोर्स हा राहतो. आफ्टर 12 तुम्ही नेस्ट ही एक्झाम नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट नेस्ट ही एक्झाम देऊन तुम्ही या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ही एक भारतातली रिसर्च साठी सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट आहे जी 2006 मध्ये गव्हर्नमेंटने सुरू केली, ज्याच्यामध्ये रिसर्चला प्रमोशन देण्यासाठी हे इन्स्टिट्यूट स्पेशली डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक एनर्जी च्या अंडर रन होते. या रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्याच्या एंट्रन्सची जर आतापासून तयारी केली तर निश्चित तुम्हाला यामध्ये ऍडमिशन मिळू शकेल आणि तुमच्या करिअरला योग्य दिशा मिळेल. बेस्ट लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक्स फॉर वॉचिंग.
तुम्हाला करिअर संबंधित अजून जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला मेल करू शकता. थँक्यू. थँक्यू.